नाविन्यतेला चालना देण्यासाठी डसॉल्ट सिस्टीम फाउंडेशन आकृतीमार्फत घेण्यात येणाऱ्या जागतिक स्तरावरील नाविन्यपूर्ण डिझाईन स्पर्धेचं 8वं पर्व अंतिम टप्प्यात आलंय. इंजिनिअरिंग, तंत्रज्ञान आणि डिझाईनच्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या कल्पनांना आकार देण्यासाठी आणि त्यांच्या आवडीच्या कोणत्याही डिझाईन ॲप्लिकेशनचा वापर करून नाविन्यपूर्ण कल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी ग्रामीण पतसंस्थेत बदल घडवण्याच्या उद्देशाने आकृतीकडून या स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे. यंदा भारतातील 24 राज्यांमधनं 200 अधिक महाविद्यालयांमधील 1100 अधिक संघांनी आकृतीमध्ये सहभाग घेतला आहे. आम्ही आज नॅशनल लेवल प्रॉडक्ट डिझाईन कॉम्पिटिशन अरेंज केलेली आहे. ही कॉम्पिटिशन इंजिनिअरिंग स्टुडंटसाठी आहे आणि भारतातून 1120 टीम्सनी यात पार्टिसिपेट केलं. या सर्व टीम्स 24 राज्यातून आलेल्या आहेत. जवळजवळ 2018 कॉलेजमधल्या ह्या टीम आहेत. यावर्षीची आमची थीम कॉम्पिटिशनसाठी आहे ती ॲग्रिकल्चरल आणि रुरल इकॉनॉमीला आपल्याला कशी मदत करता येईल, काय टाईपचे नवीन प्रॉडक्ट्स आपल्याला डिझाईन करून फार्मर्स किंवा या रुरल एरियामध्ये ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांसाठी उपयुक्त ठरतील, त्याचप्रमाणे रिन्युएबल एनर्जी वापरून विंड एनर्जी सोलर एनर्जी वापरून काय उपकरणे तयार करता येतील आणि प्लास्टिक रियूज कसा करता येईल, या चार थीम्सच्या अराउंड स्टुडंट्सनी प्रेझेंटेशन्स केलेले आहेत. यामध्ये ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीसाठी नाविन्यपूर्ण उत्पादने, कृषी साधने आणि उपकरणे तसेच पवन ऊर्जेवर आधारित उपकरणे इत्यादी प्रमुख संकल्पनेचा समावेश यंदाच्या स्पर्धेत करण्यात आला आहे.